आगामी विधानसभा निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी 4,500 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णू यांनी दिली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी चिंचवड, भोसरी, मावळखेळ, आळंदी, भोर, खडकवासला आणि वडगाव शेरी हे 8 मतदारसंघ येतात. यामध्ये 417 मतदान केंद्रावर 1,716 मतदान बूथ आहेत. पोलिसांच्या दृष्टीने 40 बूथ क्रिटिकल आहेत. त्या ठिकाणी होमगार्ड आणि केंद्रीय दलाचे पोलीस कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. तसेच स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना याबाबत सूचना करण्यात आल्या. निवडणूक शांततेत पार पडावी याकरता 1,112 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. आमचे कमिशनरेटमध्ये 8 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहे आणि आमची संपूर्ण इलेक्शन बंदोबस्तची तयारी झालेली आहे. आपला प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन खूप प्रभावीपणे आम्ही केलेला आहे. 107, 110 MPDA मकोका अवैध दारूवर खूप कडक कारवाई झालेली आहे. 28 आतापर्यंत मॉडेल कोड ऑफ कोड नंतर 28 अवैध शस्त्र जप्त झालेले आहे. जवळपास 400 लोक अटक झालेले आहे नॉन बेलेबल वॉरंटमध्ये आणि फरारी पाहिजे ते लोक खूप जास्त मात्रामध्ये अटक झालेले आहे. आमचा खूप चांगला कोऑर्डिनेशन आहे रेव्हेन्यू अथॉरिटीजबरोबर. मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन संपूर्ण कमिशनरेटमध्ये आहे. आमचे अधिकारी कर्मचारी सर्वांची इलेक्शन ट्रेनिंग झालेली आहे. आर्म्स लायसन्स जे ऑथोराइज्ड आर्म्स लायसन्स होते ते डिपॉझिट झालेले आहे.